पाळलेल्या कडकडीत बंदामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले. मात्र व्यापारी व नागरिकांनी या बंदला 100% प्रतिसाद दिला. बीबी परिसरात मागील काही दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. एकाच महिन्यात बीबी येथे चोरीच्या 3 घटना घडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे पोलिसांच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून बंद पाळण्याचे ठरवले होते. त्यात 100% प्रतिसाद मिळाला. गावातील सर्वच लहान मोठ्या दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळपासून सायंकाळपर्यंत बंद ठेवली. त्यामुळे बीबी बस स्थानकावर शुकशुकाट दिसून येत होता. बंदचा गोरगरीब जनतेच्या जीवनावर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. बंद दरम्यान वरिष्ठांनी व्यापाऱ्यांना भेट न दिल्याने त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला व त्यांचेही कनिष्ठांना पाठबळ आहे की काय अशी शंका जनतेतून उपस्थित होती. बीबी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडावे अशी मागणी व्यापारी व नागरिक करत आहेत. किराणा जे नाही वेळोवेळी चोऱ्या होतात त्या त्यांनी शेजार्थ आम्ही आज कडकडीत बंद पाळले. म्हणजे कोणाच्या विरुद्ध? पोलीस डिपार्टमेंट विरुद्ध. हे पोलीस इथं पोलीस स्टेशन असून मग रातच्या गस्त वगैरे घालत नाही का? गस्त वगैरे घालतात पण ते हे काय म्हणतात त्याला सायलन्स वाजत चालतात त्यामुळे थोडी पकडले जात नाही. त्यांनी सायलन्स न वाजवता अशी गस्त घालायला पाहिजे. त्यांनी 30 लोक आणि 2 40 लोकांचा स्टाफ असल्यानंतर ती कोणीच गस्त अशी घालतात. त्याच्या जमिनीत सायरन वाजवतात. ते सायरन वाजवत असताना म्हणजे दुसरीकडे पळून जातात. मग त्या एरियामध्ये चोरी होती. तर आमचं म्हणणं आहे की 2-2 या 3-3 लोक प्रत्येक चौकात उभे राहायला पाहिजेत. अजून तर काही तपास लागला नाही. काही तुमचं काय काय सामान चोरी झालं होतं? माझं एक मोटरसायकल गेली, एक गाडी गेली होती. गाडी भेटली पण मोटरसायकल नाही भेटली. अजून नाही पोलीस डिपार्टमेंटच्या असून बी यांचे चोरीचा तपास आतापर्यंत लागलेला नाही. सोन्या चांदी नाही भेटले अजून. आधार न्यूज चे YouTube चॅनल सबस्क्राइब करा.